मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्यानंतर वाशीमध्ये सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय वाशीमध्ये. घेतलं आरक्षण घेतलं म्हणत हा जल्लोष करण्यात येतोय. आरक्षणाबाबतच्या सगळ्या मागण्या सरकारकडून मान्य झालेल्या आहेत. पुढच्या काही मिनिटात जरांगे पाटील हे विजयाचा गुलाल उधळणार आहेत, विजयाची सभा घेणार आहेत. त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचाच लक्ष आता वाशीत नेमकं काय घडत आहे, नवी मुंबईत काय घडत आहे याकडे लागलेलं आहे. हा जल्लोष फक्त नवी मुंबई पुरता मर्यादित नाही आहे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाकडून घेतलं आरक्षण घेतलं एकटा बास असे पोस्टर सुद्धा झळकत आहेत सध्या या आंदोलनामध्ये. आणि आता हा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळतोय. डीजेच्या तालावर असू दे, घोषणा असू देत, हाती फलक असू देत, भगवा झेंडा व उंचावणं असू दे, अशा विविध माध्यमातून हा विजय प्राप्त झाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातोय, जल्लोष केला जातोय. ही थेट दृश्य आपण पाहतोय. वाशीतल्या या सभास्थळाची दृश्य आहेत. पुढच्या काही क्षणात मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेला या ठिकाणी सुरुवात सुद्धा होणार आहे. सातत्यानं या सगळ्या संदर्भात अपडेट घेत आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून. स्वप्नीलकडे सुद्धा आपण जाऊया. पण हा जल्लोष फार महत्त्वाचा आहे, कारण जिथं शक्य होईल तिथं मात्र सर्वत्र मराठा समाज आपल्याला पाहायला मिळतोय. मग इमारत असू दे, एखादा चौक असू दे, या सगळ्या ठिकाणी मात्र मराठा समाज आता एकवटला गेलेला आहे. आणि सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती विजयाचा गुलाल कधी उधळला जातोय याची, कारण जवळपास 7 ते 8 महिन्यांचा लढा. काल जरांगे पाटील यांनी काही प्रमुख मागण्या सरकार दरबारी केलेल्या होत्या. एक तर ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या 54 लाख नोंदीपैकी सरकार जे म्हणत आहे 37 लाख जणांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्या संदर्भात सरकारनं किती जणांना तुम्ही दिले 37 लाख तुम्ही म्हणताय, पण त्याचा डेटा आम्हाला द्यावा, ही मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेली होती, ज्या मागणीची पूर्तता होताना दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता, जरांगे पाटील म्हणाले आहेत की 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, पण ते लोकांना कळणार कसं? त्यामुळे ग्रामपंचायतीबाहेर त्यांची वंशावळ लावावी, त्यांची नामावली लावावी, ती देखील मागणी आता जरांगे पाटील यांची मागणी मान्य झालेली आहे. तिसरा सगळ्यात प्रमुख मुद्दा होता जरांगे पाटलांचा, आणि तो म्हणजे जोवर आरक्षणाचा मुद्दा, म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन असू दे किंवा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे, न्याय प्रविष्ट आहे, तोवर मराठा समाजाच्या सगळ्या मुलांना 100% मोफत शिक्षण मिळावं, आणि तोवर शासकीय कुठलीही भरती होऊ नये, आणि जर का नोकर भरती झाली तर त्यामध्ये मराठा समाजाचा कोटा आरक्षित केला जावा, ही देखील मागणी आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, ज्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या आता मान्य होताना दिसत आहेत, आत्ता तुम्ही सध्या कुठे आहात? मनोज जरांगे पाटील यांची जी कोर टीम होती, जी सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होती अंतरवली सराठीपासून ते मुंबईपर्यंत, त्यांच्याशी काही तुम्ही संवाद साधू शकताय का या क्षणी? लगवी निश्चित, मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणी आपण आता आहोत, खरं तर वाशी एपीएमसी मार्केटमध्ये. आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत जे गेले 7 ते 8 दिवसांपासून आणि गेले 7.5 महिन्यांपासून जे सहकारी त्यांच्यासोबत होते ते खरं या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी बातचीत करू खरं तर कशाप्रकारे हा लढा होता आणि आता त्यांचा यश आहे ते त्यांना मिळालेलं आहे, मात्र एकूणच त्यांच्यामध्ये नक्की काय वातावरण आहे, कशी भावना आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय सांगाल, खरं तर गेल्या 7.5 महिन्यांपासून हे आंदोलन सुरू होतं, आता याला यश सुद्धा मिळालेलं आहे, काय भावना आहे तुझ्या? गोरगरिबांच्या गोरगरीब मराठी बांधवांचा आज सुवर्ण दिवस आहे. गोरगरीब ह्या सुवर्ण संधी आणि गोरगरीबी आज आनंदाचा दिवस आहे. गोरगरीब मराठ्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. तुम्ही सुद्धा सोबत आहात, खरं तर नियोजन असेल सर्व गोष्टींमध्ये तुमचा सुद्धा सहभाग आहे, काय आता भावना आहे, खरं तर यश आलेलं आहे लढ्याला? मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील आजपर्यंत मराठा समाजाला लाभलेला
सगळ्याच इमानदार मराठा योद्ध्याला लाभलेला आहे, त्यामुळे आज 70 वर्षानंतर मराठा समाजाला ओरिजिनल दिवाळी साजरी करायचा संधी फक्त पाटलांमुळे भेटलेली आहे। पाटलांसोबत दिवस रात्र तुम्ही काय सांगाल, आता आंदोलनाला यश सुद्धा आलेलं आहे, 7.5 दिवस असतील आणि गेले महिने असतील, हे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, काय सांगाल? काय नाही, आता हा सर्वात जास्त आनंद उत्सव ज्या म्हणतात आणि त्यांच्या मेहनतीचं, त्यांनी जे आता कष्ट केलं जे सगळ्यांसाठी, त्या कष्टाचं चीज झालं, फळ झालं, हेच फळ मिळालं, आनंद उत्सव तोच आता सगळ्यांनी जल्लोषात साजरा करणे, बाकी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतात, ते येतील, ते समजा ते आता त्यांच्या विनंतीला मान देऊन ते येतात, ते सगळे येतील, पण जे रात्रीत जे काही ठरल्याप्रमाणे जे दिलंय त्यांनी, जे काय आपल्याला जे हक्काचं पाहिजे होतं, जे आरक्षण दिलं किंवा सगळ्या गोष्टी, तर दादांच्या म्हणण्याप्रमाणे जे केलंय ते एकदम योग्य झालेलं आहे आणि तोच आनंद उत्सव साजरा करणे हे आल्याच्या नंतरही तेच, आता दादांचं उपोषण सुटलं की सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करणे, गुलालच उधळायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।